नाही मोठा धक्का बसतोय। निरगुडसर गावामध्ये सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांना हा धक्का बसल्याचे चित्र पाहायला मिळतंय। शिंदे गटाचे रवी वळसे पाटील हे या ठिकाणी सरपंचपदी विजय झालेले आहेत, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे या विजयानंतर? हा विजय तसं हुकुमशाही विरुद्ध लोकशाही असं विजय म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण या ठिकाणी राजाने हुकुमशाही करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, परंतु ग्रामस्थांनी त्या ठिकाणी राजाला धक्का दिलेला आहे। मी जरी या ठिकाणी धक्का असेल पण विकास कामामध्ये मी निश्चितपणे साहेबांना त्या ठिकाणी असेल किंवा दादा असेल या दोन्ही नेत्यांना माझी विनंती राहील का गावच्या विकासामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही राजकारण दोन्हींनी करू नये अशी या ठिकाणी मी त्यांना दोन्हींना विनंती करीन। त्यांच्याच गावात तुम्ही अनेक वर्षापासून लढा देत होता, या लढ्याबद्दल सांगा, कसं हे यश तुम्ही संपादन केलं या गावामध्ये त्यांच्याच विरोधामध्ये? मागच्या इलेक्शनमध्ये आमचे बंधू त्या ठिकाणी आजारी असताना देखील त्यांनी घरात बसून माझा त्या ठिकाणी प्रचार केला, परंतु त्याच्यामध्ये मला अपयश आलं। पण हा विजय मी माझ्या भावाला समर्पित करत आहे आणि काल रात्री देखील मला 1:30 वाजता त्या ठिकाणी जाग आली, मला मी जवळपास 1/2 तास रडत होतो कारण मला त्याची आठवण झाली। सकाळीसुद्धा मला त्या ठिकाणी दिवसभर, त्यामुळं मी निश्चितपणे हा विजय मी माझ्या भावाला समर्पित करेन। बघतोय हा जो काही विजय झालेला आहे त्याच्यामुळं अक्षरशः त्यांच्या कुटुंबियांना जे आहेत ते अश्रू जे आहेत ते अनावर झाल्याचं आपण इथं बघतोय, आणि या विजयाचा आनंद त्यांच्या अख्ख्या गावाकडनं कशा पद्धतीनं साजरा केला जातोय। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांना त्यांच्याच गावात मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे। कॅमेरामन राजेश बिडकरसह नाजीम मुल्ला, एबीपी माझा, आंबेगाव। तर रवी वळसे विजयी झाले आणि त्यांचीच प्रतिक्रिया आपण पाहिली, काहीसे भावूक झाले होते ते या विजयानंतर। तर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपनं द्विशतकाकडे वाटचाल केली आहे। आत्तापर्यंतच्या निकालांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात 9 ग्रामपंचायती या भाजपनं आपल्याकडे आणलेल्या आहेत। 9 ग्रामपंचायतींवरती भाजपनं वर्चस्व सिद्ध केलंय, तर 7 ग्रामपंचायतींवरती स्थानिक आघाड्यांचा झेंडा फडकल्याचं चित्र आहे। नंदुरबारमध्ये 9 ग्रामपंचायती भाजपकडे आहेत, तर 7 ग्रामपंचायतींवरती स्थानिक आघाडीचं वर्चस्व पाहायला मिळतंय। त्या निवडणुकीमध्ये भाजपनं 191 जागांसह 2 शतकाकडे वाटचाल सुरू केलेली आहे आणि त्याखालोखाल शिंदे गट आणि अजित पवार यांचाही गट अतिशय उत्तम कामगिरी करतोय, त्यामुळे महायुतीची ताकद ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये स्पष्टपणे जाणवते राज्यभरात। तर विविध ग्रामपंचायतींचे निकाल अजूनही येणं बाकी आहे, राज्यातलं काय चित्र, कुठे काय घडामोडी घडतात, या सगळ्याबद्दलची माहिती जाणून घेतच राहू, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर।